विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवारी 22 एप्रिल 2018 रोजी माजी विद्यार्थी मेळावा आणि अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा पार पडला आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी औषध निर्माणशास्त्र शास्त्रामध्ये दैदिप्यमान यश मिळवून एक नवा आदर्श घडवला असं वक्तव्य सदाशिवराव पाटील यांनी बोलताना केलं आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळावा व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम बोलताना ते पुढे म्हणाले, गेल्या 5 वर्षामध्ये महाविद्यालयाने खूप मोठी भरार घेतली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर क्षेत्रात व महाविद्यालयामध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन केलं. याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन भविष्यात यश मिळावे ही सदिच्छा व्यक्त केली. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या आदर्श फार्मसी स्टुडंट्स ॲल्युमिनी असोसिएशन विटाचे नाम फलकाचं अनावरण देखील यावेळी करण्यात आलं. प्रथम ॲल्युमिनी असोसिएशनच्या वतीनं महाविद्यालयातील सांगुलखर सखारा व कुमारी घोणते वैष्णवी या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2017-18 संपूर्ण वर्षाचा अहवाल वाचन प्राचार्य श्री निरंजन महाजन सर यांनी केलं, तसंच विविध पारितोषिकांचं वितरण यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलं व शेवटी सर्व माजी विद्यार्थी व अंतिम वर्ष विद्यार्थी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं आभार निलेश साळुंके यांनी मानलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक देवकाते सर, सचिव सूर्यकांत निकम, कार्यकारी संचालक पी टी पाटील हे उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.